नमस्कार श्रोते हो, मी संतोष आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मराठी भक्ती परिवारास स्वागत करत आहे। गजानन महाराज हे महाराष्ट्रातील एक संत होते। महाराष्ट्रातील शेगाव हे स्थान त्यांच्यामुळेच नावारूपाला आले। शेगाव बुलढाणा जिल्हा महाराष्ट्र भारत येथील गजानन महाराज हे दत्तात्रेय परंपरा संप्रदायाचे भारतीय गुरु होते। त्यांना भगवान गणेश यांचा अवतार मानला जातो। त्यांचा जन्म कधी झाला हे माहीत नाही, परंतु ते पहिल्यांदा त्यांच्या वयाच्या 30व्या वर्षी 1878 फेब्रुवारी महिन्यात 23 तारखेला दिसले होते। त्यांचे अनुयायी ही तिथी गजानन महाराज प्रगट दिन म्हणून साजरी करतात आणि ऋषी पंचमी हा दिवस त्यांची पुण्यतिथी म्हणून पाळला जातो। श्रोते हो, महाराष्ट्रात सर्वत्र गजानन महाराजांची मंदिरे ही आता सध्या स्थापन झालेली आहेत। महाराष्ट्राबाहेरही अशी मंदिरे अनेक स्थापन झालेली असून महाराजांचे उत्सव तेथे त्यांच्या प्रगटदिनी दिवशी साजरे केले जातात। श्रोते हो, हा जो व्हिडिओ आहे हा श्री क्षेत्र धर्मपुरी अहमदनगर येथील आहे, कारण मी स्वतः अहमदनगरचाच रहिवासी आहे। आज थोडासा वेळ होता, त्यामुळे मला असे वाटले की मराठी भक्ती परिवाराच्या सदस्यांना हे क्षेत्र आणि त्याविषयी थोडीशी माहिती सांगायला पाहिजे। श्री क्षेत्र गजानन महाराजांचे जे मंदिर आहे हे समाधी मंदिराच्या गुहेत आहे। वरच्या बाजूला राम लक्ष्मण आणि सीता यांच्या मूर्तीची स्थापना आहे। मंदिर परिसरात वर्षभर भजन आणि प्रवचन चालू असते। रोज सकाळी 5 वाजल्यापासून रात्री 9:30 पर्यंत पूजा अर्चना विधिवत चालते। काकड आरती ते शयन आरतीपर्यंत नियमित रूपाने विविध कार्यक्रम चालतात। या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथे असलेली स्वच्छता, शांतता, शिस्त आणि कर्मचाऱ्यांनी तसेच सेवकऱ्यांनी भक्तांशी उत्तम तसेच प्रेमळ वर्तणूक। दर्शनाची व्यवस्था अतिशय उत्तम प्रकारे केलेली असून दुपारच्या वेळी सर्व भक्तांना भोजन प्रसाद वाटण्यात येतो। भोजनस्थळ देखील अतिशय सुव्यवस्थित नीटनिटके असून सेवेकरी प्रेमाने भक्तांना जेवायला वाढतात। पंढरपूर येथे प्रतिवर्षी येथून आषाढी वारीला गजानन महाराजांची पालखी न चुकता जाते। श्रोते हो, याविषयीची मी जो तुम्हाला आधी व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे की जे राम लक्ष्मण आणि सीतेचे जे मंदिर आहे त्याचाही एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, तो यानंतरच्या व्हिडिओमध्ये येणारच आहे। जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओज हे आपल्यापर्यंत सर्वात आधी येतील। गजानन महाराजांविषयी अजून जर शेगावाविषयी सांगायचे झाले तर महाराजांची ही कीर्ती वाढत गेल्यानंतर त्यांनी स्वतःच आपल्या शिष्यांना ट्रस्ट स्थापन करायला सांगितला। त्यानंतर मग गजानन महाराज संस्थान या नावाने 1908 ट्रस्ट स्थापन झाला। शेगावात नवीन मठ स्थापित झाला आणि महाराजांच्या श्रेष्ठतेचा आणि संतत्वाचा महिमा सर्वदूर पसरला। भौतिक आणि आध्यात्मिक गरजा पूर्ण करून घेण्याकरता लोक शेगावला अमाप गर्दी करू लागले। महाराष्ट्राच्या बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव सेंट्रल रेल्वेच्या मुंबई नागपूर मार्गावर आहे। गीतांजली एक्सप्रेस सोडून इतर सर्व रेल्वेगाड्या इथे थांबतात। स्टेशनच्या बाहेरून मंदिरापर्यंत पायी गेल्यास फक्त 15 मिनिटाचा रस्ता आहे। स्टेशनपासून मंदिरापर्यंत येण्या जाण्यास मोफत बससेवा उपलब्ध आहे। महाराष्ट्रातून येथे 172 बसेस येतात। या व्यतिरिक्त देवास, उज्जैन, पैठण, पंढरपूर या स्थानकांवरूनही वेगवेगळ्या बसेस आहेत। श्रोते हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।